राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साती है। ये दिल है मुश्किल जीना, यहाँ जरा हट के जरा बच के, ये बॉम्बे है मेरी यार। अशा मजरू सुलतानपुरी यांच्या एकापेक्षा एक अजरामर गीतांनी पुणेकरांना त्यांच्या जुन्या दिवसांची सफर घडवली। निमित्त होते सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेला यह के हम सिकंदर मजरू सुलतानपुरी या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ गीतकार मजरू सुलतानपुरी यांची कन्या सबा राजू नौसाद अली यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गीतांच्या कार्यक्रमात दिग्गज गीतकारकांनी गाणी सादर केली। संगीत सम्राट नौशाद यांचे पुत्र राजू नौशाद अली, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक इनॉक डॅनियल्स, टाटा मोटर्सचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, ज्येष्ठ गायक इकबाल दरबार, अभिनेत्री स्मिता गोंदनकर आदी यावेळी उपस्थित होते। मला लहानपणापासून सिनेमाबद्दलचं खूप आकर्षण आणि आकर्षण मला माझ्या वडिलांनी लावलं असं म्हणता येईल। मला सिनेमाची आवड निर्माण झाली, वडिलांच्या मागे लागून मी रेडिओ घ्यायला लावला होता। मी त्यावेळी गन्सपेठमध्ये राहत होतो आणि मला आठवतं की गन्सपेठमध्ये आमचं एकमेव घर असं होतं की तिथे आमच्याच घरात फक्त रेडिओ होता आणि गीत रामायणाला अगदी घर आमचं भरून जायचं आणि लोकं अक्षरशः हार घेऊन यायचे, रेडिओला घालायचे आणि भक्तिभावाने गीत रामायण ऐकायचे। आणि तेव्हापासून मला हिंदी किंवा मराठी सिनेसंगीत भावगीत ह्यांची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतूनच मग पुढं मागे जात असता मी लिहित गेलो। काही दिवस नंतर मला लिहिण्याची स्फूर्ती मिळत गेली, मग त्यातनं लिहित गेलो, लेख प्रसिद्ध होत गेले आणि त्यातून माझा मी पत्रकार असा घडत गेलो। पहिलं पुस्तक माझं आलं ते ओ बोली दास, ज्यामध्ये मी हिंदी कलावंतांच्या आणि संगीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि अशा प्रकारे हे माझं 16 पुस्तक प्रसिद्ध झालं। माझं 15 पुस्तक होतं ते हरपल के शायर नावाचं पुस्तक होतं आणि त्यामध्ये मी 46 गीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या। हे पुस्तक लिहिल्यानंतर ज्यावेळी प्रसिद्ध झालं ते त्यावेळी मला मग नंतर काही दिवसांनी मला त्यामध्ये त्रुटी जाणवली।